इचलकरंजी नगरपालिकेतील सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवरून माजी नगरसेवक महादेव गौड यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं. गौड यांनी बणगर माळ चौकातील नगरपालिकेची जागा भाड्याने देण्याचा विषय रद्द न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला. याच कारणातून विद्यमान नगरसेवक आणि गौड यांच्या शाब्दिक वाद झाल्यानं नगरपालिकेत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. इचलकरंजी नगरपालिकेत सत्ताधारी गटात अंतर्गत धुसफूस सुरू आहे. या वादामुळेच बहुतांश सत्ताधारी नगरसेवकांनी गेल्या महिन्यातील सर्वसाधारण सभेकडे पाठ फिरवली होती. सभेला अनुपस्थित असलेल्या नगरसेवकांनी स्वतंत्र दबावगट करून नगरपालिकेत एक स्वतंत्र कार्यालय थाटले. अशातच 30 जुलै रोजी बोलवलेल्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेत बंडगर माळ चौकातील नगरपालिकेची जागा भाड्यानं देण्याचा विषय आलाय. याबाबत पदाधिकाऱ्यांकडे विचारणा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्यानं शिवसेनेच्या नगरसेविका उमा गौड यांचे पती माजी नगरसेवक महादेव गौड यांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलावून धारेवर धरलं. गौड यांचा पारा चढल्यानं उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, तारळणी आघाडीचे नेते सागर चाळके, पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे, शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे, नगरसेवक मदन झोरे, दिलीप मुथा यांनी गौड यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गौड यांनी विषयपत्रिकेवर विषय घेण्यापूर्वी विश्वासात का घेतलं नाही असा मुद्दा उपस्थित करत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे पदाधिकारी आणि गौड यांच्यात शाब्दिक वाद झाला. सभागृहात एकमतानं विषय रद्द करण्याचा निर्णय घेऊन वादावर पडदा टाकण्यात आला. या अंतर्गत वादाची चर्चा नगरपालिकेत दिवसभर रंगली होती.